समृद्धी महामार्गाचा शिर्डी ते भरवीर या 80 किलोमीटरच्या महामार्गाचा दुसरा टप्पा मार्च अखेरीस खुला करण्यात येतोय. या रस्त्याचं काम अंतिम टप्प्यात आलंय. हा रस्ता वाहतूक सेवेत दाखल झाल्यास नागपूर ते नाशिक प्रवास 5 ते 5.5 तासात पूर्ण करणं शक्य होणार आहे. महागाईच्या वणव्यात मुंबईकरांना वीज दरवाढीचा शॉक बसण्याची शक्यता आहे. 1 एप्रिलपासून मुंबईकरांना जादा बिल भरावं लागू शकतं. अदानींकडून 2 ते 7% तर टाटांकडून 10 ते 30% दरवाढ प्रस्तावित आहे. अदानी, टाटा आणि बेस्ट या तीनही वीज कंपन्यांनी दरवाढीचा प्रस्ताव दिलाय. त्यावर सुनावणी पूर्ण झाली आहे. 23 फेब्रुवारीपर्यंत हरकती नोंदवता येतील. त्यानंतर प्रस्तावित वीज दरवाढ लागू केली जाईल. पुण्यात मगरपट्टा रोडवर गेल्या आठवड्यापासून पाणी गळती सुरू आहे. नागरिकांना पिण्याच्या किती आयुष्य सुकर केलेत ना होमिओपॅथीने. हाऊ मेनी लाईव्ह्स हॅव दे टच्ड अँड इन द प्रोसेस हाऊ मेनी स्माइल्स हॅव दे ब्रॉट टू पीपल्स फेसेस. नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी. पाण्याची भ्रांत असताना लाखो लिटर पाणी मात्र वाया जात आहे. त्यामुळे ही पाईपलाईन दुरुस्त करा, अन्यथा आंदोलन केलं जाईल असा इशारा सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी दिलाय. गोंदियातील तिहेरी जळीतकांड विरोधात मोर्चा काढण्यात आला. आरोपीला फाशी व्हावी तसंच प्रकरण हा फास्ट्रॅक कोर्टात चालावं यासाठी शहरात मोर्चा काढण्यात आला. शहरातील मुख्य जयस्तंभ चौकात मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली. क्षुल्लक कारणावरनं पतीनंच पत्नी, मुलगा आणि सासऱ्याला पेटवून दिलं होतं. सिंधुदुर्गातल्या कुडाळ एमआयडीसीतलं बेकायदा माती उत्खनन नागरिकांनी बंद पाडलं. हे उत्खनन बेकायदा आणि पर्यावरणाला धोकादायक असूनही प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत होतं. मात्र नागरिकांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलं आणि काम बंद पाडलं. जालना जिल्ह्यात अंबडच्या तहसीलदारांवर दालनात घुसून वाळू माफियांनी हल्ला चढवला. तहसीलदार विद्याचरण कडवकर यांनी गोदावरी नदीपात्रातील वाळू माफियांच्या 3 किन्ही पकडल्या. त्या रागातनं तहसीलदाराच्या ऑफिसमध्ये घुसून त्यांना मारहाण करण्यात आली. या प्रकरणी गुन्हा दाखल करून पोलीस वाळू माफियांचा शोध घेत आहेत. भंडाऱ्याची उधळण म्हणजे